मुंबईतील एक महत्त्वाची बातमी, हार्बर रेल्वे मार्गावर आज सोमवारी घातवार होता होता राहिला. सकाळच्या वेळी रेल्वे रुळांवर 3 मोठे लोखंडी रॉड आढळले. मोटरमॅननं हे रॉड पाहिले म्हणून मोठा अनर्थ टळला. वेळ सकाळी 7:30 वाजता. हार्बर मार्गावरून मस्जिदकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल गाडी फलाटाबाहेर निघाली आणि तातडीने थांबली. काय दिसलं मोटरमनला ट्रॅकवर? रेल्वे रुळांवर मोटरमनला दिसले 3 भले मोठे लोखंडी रॉड. तीनही रॉडच्या तळाशी आयताकृती पट्ट्या होत्या. गाडीखाली हे रॉड आले असते तर निश्चितपणे गाडीचा तळभाग आणि चाकं यात अडकून गाडीचा मोठा अपघात घडला असता. गाडी रुळांवरून घसरलीही असती. मोटरमन अनुराग शुक्ला यांना हे रॉड रुळांवर पडलेले दिसले. तातडीने त्यांनी मस्जिद स्टेशन बाहेर पडणारी लोकल थांबवली आणि ते रॉड रुळांवरून उचलले. त्यानंतर हे रॉड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे नेण्यात आले. हार्बर लाईनवर अप ट्रेनला पोल नंबर 1515 येथे ट्रॅकवर एक रॉड मिळून आलेला आहे. दोन रॉड जे आहेत, दोन रॉड ते दोन ट्रॅकच्या मध्ये मिळून आले. याच्याबद्दल आमचं कायदेशीर कारवाई चालू आहे. हे 7:35 ची घटना आहे. आम्हाला 8:30 समजले. आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत. प्रसंगावधान दाखवून अपघात टाळणारे मोटरमन अनुराग शुक्ला यांचा रेल्वेतर्फे सत्कार करण्यात आला. मुंबईत सकाळच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेल्या गाड्या खचाखच भरलेल्या असतात. अशावेळी अपघात झाला असता तर मोठी हानी झाली असती. मात्र शुक्ला यांच्या प्रसंगावधानाने तो अपघात टळला. दिव्याजवळ कोकण रेल्वे मार्गावरही लोखंडी रॉड. मुंबईत रेल्वे ट्रॅकवर रेल्वे रॉड सापडण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी 4 जानेवारीला दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर 352 किलोचा गंजलेला रूळ टाकून मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचा घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. पहाटेच्या सुमारालाच हा प्रकार लक्षात आला आणि ही गाडी तातडीनं थांबवण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली होती. कळंबोलीत इंजिनात अडकला लोखंडी तुकडा. दिव्यातला हा प्रकार घडल्यानंतर 15 वड्याच्या फरकानं कळंबोली रेल्वे स्टेशनवर पुणे संत्रागाची एक्सप्रेसमध्ये रेल्वे रुळांवर टाकलेला मोठा लोखंडी तुकडा अडकला होता. तब्बल 50 मीटरपर्यंत हा तुकडा इंजिनात अडकून घासत गेला. मात्र इंजिन ड्रायव्हरनं गाडी मोठ्या हिमतीनं थांबवून हा इंजिनच्या शाफ्टमध्ये अडकलेला तुकडा काढून टाकला. रेल्वे रुळांवर लोखंडी तुकडे रॉड टाकून मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेला घातपात करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मोटरमनच्या प्रसंगावधानाने अपघात होता होता वाचला, पण रेल्वेनं याबाबत आणखी काटेकोर होत मार्गाची सुरक्षा वाढवणं गरजेचं आहे. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.